दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अर्थमंत्री अजित पवारांनी दुष्काळामुळे राज्यावर आर्थिक ताण पडल्याचं सांगितलंय. त्यामुळे सर्व पक्षांनी दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत करण्याचं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलंय. टंचाईग्रस्त जनतेला निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलंय. राज्यातील पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी 850 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागांसाठी 1164 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पेयजल योजनेसाठी 200 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पण ग्वाही मी सभागृहाला देतो, सध्या भेडसावत असलेली पाणी टंचाईवर तातडीचा दिलासा म्हणून तात्पुरत्या उपाययोजनांच्यासाठी शासनाने तब्बल 850 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच चारा पुरवठ्यासाठी 186 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून अपेक्षित मदतीसाठी 1050 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही अजित पवारांनी सर्व प्रकारच्या दारूंच्या करात वाढ केली आहे. त्यामुळे मद्यपींचा किस्सा आणखी हलका होणार आहे. भीषण टंचाईत मदतीसाठी 1050 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. देशी विदेशी मद्य व तीव्र बियर वरील उत्पादन शुल्काच्या कर रचनेत काही बदल प्रस्तावित आहे. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काच्या न्यूनतम दर 95 रुपये प्रति प्रूफ लिटर वरून 110 रुपये प्रति प्रूफ लिटर इतका राहील. विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा न्यूनतम दर 240 रुपये प्रति प्रूफ वरून 300 रुपये प्रति प्रूफ लिटर इतका राहील. तीव्र बियर वरील उत्पादन शुल्काचा दर 42 रुपये प्रति बल्क लिटर वरून 60 रुपये प्रति बल्क लिटर राहील. किंवा निर्मिती मूल्याचा 175% यापैकी जो जास्त असेल त्याऐवजी निर्मिती मूल्याच्या 200% यापैकी जो जास्त असेल तो त्या ठिकाणी राहील. भारतीय बनावटीचे विदेशी मद्य परराज्यात निर्यात करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या निर्यात शुल्काच्या दरात वाढ प्रस्तावित करण्यात येत आहे. तथापि ही वाढ कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंटला लागू असणार नाही. किरकोळ विक्रीची कमाल किंमत 500. रत्नागिरीतल्या मुरुड आणि वेळास गावामध्ये सध्या कासव आणि डॉल्फिन महोत्सव सुरू आहे. कधी समुद्रात घडणाऱ्या डॉल्फिनचं दर्शन